वेलकम फ्रेंड्स, आज मैं शेयर करते है खमंग खुसखुशीत आणि लुसलुशीत असे मसाला पुरी। ही अतिशय चविष्ट बनते आणि तुम्ही जर बनवलीत ना तर ही तुम्हाला पण नक्की आवडेल। तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे हा जो एक कप उपमा आहे तो सकाळी मी ब्रेकफास्टसाठी बनवला होता आणि त्यातलाच हा उपमा उरलेला आहे, तर तो मी एक कप उपमा घेतलेला आहे। आता या उपम्यामध्ये कढीपत्ता आहे, मिरचीचे तुकडे आहेत, तर ते मी काढून घेते, नाही तर मग पुरी कदाचित फाटण्याची शक्यता असते। आता हा उपमा पोटॅटो मॅशरने चांगला मॅश करून घ्यायचा आहे। मी 5 ते 7 मिनटं चांगला मॅश केला म्हणजे तो गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आता हा उपमा चांगला एकजीव झाला आहे आणि आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे मी आता हा ओवा हातावरती चुरून घालते। हळद, रेड चिली फ्लेक्स, जिरे पावडर, धणे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व मसाले आणि उपमा चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया। मीठ, उपम्यामध्ये मीठ असल्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे। आता सर्व मसाले आणि मीठ उपम्यामध्ये व्यवस्थित एकत्र झाले। आता यामध्ये गव्हाचं पीठ घालूया। आता यामध्ये थोडं गव्हाचं पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे। आता ह्याचा एक आता घट्टसर गोळा बनवायचा आहे। इथे मी गव्हाचं पीठ थोडं करून घातलेलं आहे म्हणजे ते व्यवस्थित मळलं जातं आणि मिक्स होतं। आता मी बनवलेला उपमा थोडासा मोकळा असल्यामुळे त्यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यावर तो अजूनच घट्ट झाला आहे, म्हणून मी 2 चमचे फक्त पाण्याचा वापर करणार आहे। इथे पाणी घालण्याचं प्रमाण हे तुमचा उपमा किती मोकळा आहे किंवा किती मऊ आहे त्याच्यावरती अवलंबून आहे। हे पीठ चांगलं घट्ट मळायचं आहे, त्यामुळे पुरी खुसखुशीत बनते। आता हे पीठ मी फक्त 5 मिनिटांसाठी झाकून ठेवते। 5 मिनिटांनंतर आता या पीठाचे छोटे बॉल्स बनवून घेऊया। मी इथे आता एकसारखे 22 बॉल बनवून घेतलेले आहेत। आता यातलाच एक बॉल घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी पोटपाटाला चिकटू नये म्हणून मी गव्हाचं पीठ लावून ती पुरी लाटून घेतलेली आहे। आता काही पुऱ्या मी आधी लाटून घेते। मी 2 बॅचेसमध्ये पुऱ्या करून घेणार आहे। आता यातल्या 1 बॅचच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि त्या तळून घेऊया म्हणजे त्या वाळणार नाहीत। इथे आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी आता ही पुरी तळून घेते। पुरी दोन्ही बाजूंनी लालसर रंगावरती तळायची आहे म्हणजे ती मस्त खमंग आणि खुसखुशीत बनते। आता मी दुसरी पुरी तेलामध्ये सोडलेली आहे आणि अशा प्रकारे मी आता सर्व पुऱ्या तळून घेते। आहा, ही पुरी इतकी मस्त फुगली आहे आणि अशा बदल पुऱ्या फुगत असतील ना तर करायला पण खूप मजा येते। सकाळी बनवलेला उपमा जर उरला असेल तर संध्याकाळी परत खायचा तर खूप कंटा येतो, तर त्याऐवजी त्यापासून ही असे इनोव्हेटिव्ह रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मला तर हल्ली असं वाटतं की नवीन रेसिपी करणं सोपं आहे,
पण जे कधी कधी उरलेले पदार्थ राहतात ना ते आपल्याला फेकून द्यायला पण जीवावर येतं, आणि त्यावेळेला मग हे असं काहीतरी त्यापासून छानसं बनवलं ना तर ते आपल्याला पण छान वाटतं आणि खाणाऱ्याला पण मजा येते। तर अशा प्रकारे ह्या सर्व पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत आणि त्या इतक्या छान दिसत आहेत आणि आता त्या मी सर्व करते। आता यातलीच एक पुरी मी मोडून बघते। ही पुरी अतिशय खुसखुशीत झालेली आहे आणि अतिशय छान पापुद्रा सुटलेला आहे त्याला, आणि याची चव तर इतकी अप्रतिम आहे ना की कुणाला सांगून पण खरं नाही वाटणार की उपम्यापासून बनवली आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।